कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जवळपास 1.5 वर्ष शाळा कुलूप बंद होत्या. दिवाळीपूर्वी शाळा महाविद्यालय सुरू झाले होते, त्यात पुन्हा दिवाळी सुट्ट्यांमुळे खंडही पडला होता. आता शाळा महाविद्यालय सुरू झाले, मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरातील स्मार्ट बस सेवाही ठप्प झालीये. यामुळे रोजच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर प्रशासनाला पाणी सोडावे लागते. ग्रामीण भागातून शहरात अथवा नजीकच्या शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी स्मार्ट बसचा पर्याय असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक या बसने प्रवास करतात. मात्र गेल्या 10 ते 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विटावेला आले आहे आणि मला इथे येण्यासाठी 50 रुपये खर्च लागतो आणि जाण्यासाठी 50. मला हे परवडत नाही. जाण्या येण्यासाठी माझे आई वडील खूप गरीब आहेत, त्यांना फक्त 400 रुपये रोज असतो, पण मला रोज 100 घालतात, त्यांना काय परवडल. काही मोजक्या मुली खासगी वाहनांचा जीवघेणा प्रवास करून शिक्षणासाठी येत आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीने राज्य सरकार सावध पवित्रा घेत शाळा महाविद्यालय टप्प्याटप्प्याने सुरू केले. शहरी भागातील 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग तर ग्रामीण भागातील 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आलेत. मात्र स्मार्ट बस सेवा ही ठप्प झाल्याने शिक्षणासाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा खोळंबा झालाय. संपामुळे बसचा पर्याय उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. विशेषतः मुलींची अडचण होतीये. मी विटाव्यावरून आलेली आहे. मी सकाळी येताना मला 50 रुपये खर्च लागला. तसं म्हटलं तर मी बसमधने 25 ते 35 रुपयात येत होती आणि पास काढलं तर 200 ते 300 रुपयात पूर्ण महिनाभराचं होतं. पण आता बस बंद असल्यामुळे मला एका दिवसाला 100 रुपये खर्च येतोय. पालकांना देखील मुलांना शाळेत कसे पाठवावे असा प्रश्न सतावतोय. दरम्यान प्रदीर्घ काळात ऑनलाईन शिक्षणात डोकं खुपसल्याने विद्यार्थिनींना ऑफलाईन शिक्षणाची उत्सुकता लागली होती. मोजकेच दिवस शाळा महाविद्यालयात जाण्याचा योग आला, पण त्यात योगायोगाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आणि बसचा पर्याय बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झालाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरातील स्मार्ट बस सेवा ही ठप्प झालीये. यामुळे रोजच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर प्रशासनाला पाणी सोडावे लागतंय. विटावरून आली आहे आणि आता कॉलेज सुटलं आहे आणि मला परत घरी जायचं आहे. तर परत घरी जाण्यासाठी मला 50 रुपये लागत आहे. म्हणजे रांजणगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी 40 रुपये आणि तिथून माझ्या गावाला जाण्यासाठी 10 रुपये. म्हणजे टोटल 50 रुपये लागत आहे मला जाण्यासाठी आणि येण्यासाठी परत 50 रुपये लागतात. म्हणजे टोटल एका दिवसासाठी मला 100 रुपये लागतात.